पहचान कोण? नवीन प्रभाकर. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून नानाविध आणि मजेदार भूमिका करत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सागर कारंडे. मात्र आज आपण चक्क सागर कारंडेच्या घरात पोहोचणार आहोत. सागर कारंडेनं प्रेमानं सजवलेलं हे घर नक्की कसं आहे, चला पाहूया. सागरनं त्याचा लिव्हिंग रूम खूपच छान पद्धतीनं सजवलाय. घरातील एका भिंतीला त्यानं निळा रंग दिला असून त्यावर लाकडी कप्प्यांची फ्रेम बसवली आहे. या फ्रेमला त्यानं पुरस्कार आणि काही शोपीस ठेवून सजवलं आहे. सागरनं घरातील भिंती फोटो फ्रेम्स लावून सजवल्या आहेत. ऑफ व्हाईट रंगाच्या भिंतीवर अशा फ्रेम्स खूपच उठावदार दिसत आहेत. स्वामींचा भक्त असलेल्या सागरनं स्वामींचा एक छान फोटो देखील आपल्या लिव्हिंग हॉलमध्ये लावला आहे. तर लिव्हिंग हॉल मधील एका भिंतीला वुडन बॅकग्राऊंड दिला असून तिथे टीव्ही वॉल माउंट केला आहे. शिवाय या ठिकाणी एक वुडन स्टोरेज देखील ठेवला आहे. सागर याच ठिकाणी आपल्या गणपतीची स्थापना करताना दिसतो. घरातील खिडकी ही प्रत्येकासाठी एक खास जागा असते. एकांतात चहा कॉफी पीत खिडकीजवळ वेळ घालवण्याची एक वेगळीच मजा असते. सागरच्या घरात देखील अशीच जागा दिसून येते. या खिडकीमधून पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा येते. सागरनं आपल्या स्वप्नांचं घर खूपच काळजीपूर्वक सजवलं आहे. तुम्हाला हे घर कसं वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.